क्राइज ऑफ एनिमल्स तर एक्झामच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक देखील खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांना. तर हा सिम्पल टॉपिक समजून आपण ह्याला दुर्लक्ष करतो, परंतु हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण पाहूयात एप्स आणि मंकीज यांच्या ओरडण्याला काय म्हणतात. गिबर, गिबर म्हणजेच वटवट करणे. ॲसेस म्हणजे काय, गार्ड हो, डॉंकी, डॉंकीचं सिनॉनिम आहे ॲस आणि त्याचं प्ल्युरल ॲसेस. यांच्या ओरडण्याला ब्रे असं म्हणतात, म्हणजेच काय, ओरडणे, गाढवाची ओरडणे. डियर्स म्हणजेच काय, अस्वल. तर यांच्या ओरडण्याला ग्राउल असं म्हणतात, म्हणजेच गुरगुरणे. बुल्स, बिलो, हंबरणे. बैल काय करतात, हंबरतात. गायींच्या ओरडण्याला पण हंबरणे आपण मराठीत म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये त्याला लो आणि मू हे नाव आहे. ते पाहूयात आपण नेक्स्ट. बीज, हम. बीज म्हणजे काय, मधमाशी. तर मधमाशींचं आपण काय म्हणतो मराठीत, गुंजारो. त्याला इंग्लिशमध्ये हम हे नाव आहे. बर्ड्स, सिंग, ट्विटर आणि चर्प. कॅट्स, मीव आणि पर. मांजराची म्याव म्याव, म्हणजे जे मराठीत आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये को रिलेट करून जर आपण व्यवस्थित स्टडी केलं तर ते आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतं. कॅमल्स, ग्रंट. ग्रंट म्हणजे रेकणे. पिकच्या ओरडण्याला देखील ग्रंट हेच वर्ण आहे, म्हणून इथे मी पिक्स लिहिलेलं आहे. कॉक्स, क्रो. तर पहा, कोंबड्याच्या ओरडण्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, आरवणे. मग त्याला इंग्लिशमध्ये क्रो हे शब्द आहे. क्रो म्हणजे कावळा असं शब्दशाने अर्थ घ्यायचा. काऊज, लो किंवा मू, हंबरणे. गायीचे हंबरणे. नेक्स्ट पहा, डॉग्ज. डॉग्ज, बार, ग्राउल, हाऊल आणि हेल्प. तर कुत्र्याचे काय असतं, भुंकणे, गुरगुरणे. तसेच हाऊल आणि हेल्प हे चार वर्ड्स कुत्र्याच्या ओरडण्याला आहेत इंग्लिशमध्ये. तर हाऊल म्हणजेच केकाकणे. तसेच जॅकल आणि वुल्फ यांच्या ओरडण्याला देखील हाऊल हे वर्ड आहे. आणि त्याचप्रमाणे बार्क आणि येल्प हे कोणाच्या ओरडण्याला म्हणतात, तर फॉक्सेसच्या. फॉक्सेसच्या ओरडण्याला बार्क आणि येल्प हे वर्ड आहेत. तर इथे पहा, कोणकोणते वर्ड जे कॉमनमध्ये येतात ते आपण व्यवस्थित कॅटेगराईज करून आपण लक्षात ठेवायचं. तर पहा, फॉक्सेसच्या ओरडण्याला बार्क आणि येल्प म्हणतात. डॉगच्या ओरडण्याला बार्क, ग्रोल, हाऊल आणि येल्प. आणि हाऊल कोणाच्या ओरडण्याला, जॅकल आणि वुल्फ. तर ग्रोल कोणाच्या ओरडण्याला म्हणतात, तर पहा इथे अस्वल, अस्वल आणि डॉग असं आपण व्यवस्थित असं लिंक लावून अभ्यास करायचं. डक्स, बदक. बदकांच्या ओरडण्याला काय म्हणतात, क्वॅक. ते क्वॅक क्वॅक असा आवाज काढतात ना. एलिफंट्स, ट्रम्पेट. एलिफंटच्या ओरडण्याला ट्रम्पेट म्हणतात, कारण ते तुतारीसारखा आवाज काढतात की नाही हत्ती, म्हणून त्याला ट्रम्पेट हे वर्ड आहे. फ्रॉग्स, क्रोक म्हणजे डराव डराव असा आवाज काढणे. गोट्स, ब्लीट. गोट्स अँड लॅम्स यांच्या आवाजाला ब्लीट हे वर्ड आहे. हॉर्सेस, नी. याचा उच्चार काय आहे, नी, पण स्पेलिंग एन ई आय जी एच, म्हणजेच काय, खिंकाळणे, घोड्याचे खिंकाळणे. आऊल्स, हूट. आऊलच्या ओरडण्याला हूट म्हणतात, म्हणजेच काय, घुतकार करणे. त्याचप्रमाणे स्क्रीच आणि स्क्रीम हे देखील वर्ड आऊलच्या ओरडण्याला आहेत. तर पहा, हे एक्झाममध्ये आलं होतं तुमच्या, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांना. तसेच पहा, हेन. हेनच्या ओरडण्याला काय म्हणतात, कॅकल. कॅकल म्हणजेच कलकल असा आवाज काढणे. आणि कॉकच्या ओरडण्याला क्रो म्हणतो आपण, म्हणजेच आरवणे. कॉक म्हणजे कोंबडा आणि हेन म्हणजे काय, तर कोंबडी. पॅरोट्स, टॉक. पिकॉक, स्क्रीम. लॉयन टायगर, रोअर अँड ग्रोल. रॅबिट्स अँड माईस, स्क्विक. स्क्विक म्हणजे काय, चिची आवाज काढणे. स्नेक्स, हिस. हिस म्हणजेच फुतकारणे. पिजन, ककूज, कू. स्वॅन, क्राय. आणि फ्लाईज, बज. फ्लाय म्हणजे काय, तर माशा. आपल्या घरामध्ये फिरत असतात ना माशा, तर ते कसा आवाज काढतात, बझिंग साऊंड म्हणतो आपण त्याला, म्हणजेच ते घुंग घुंग असा आवाज काढतात ना, तर त्याला बझिंग साऊंड असं म्हणतात. क्रो, काव म्हणजेच कावकाव असं ओरडणे. तर पहा, कॉकच्या ओरडण्याला आपण क्रो म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि क्रोच्या ओरडण्याला तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूयात. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.